हेलो मुख्य अतिथि ऐसे कहा सबको है उपलब्ध मुदित हुई सारी फिजा बदल गया प्रारब्ध दिव्य हो हुआ पंडाल यह दिव्य हुआ है मंच दिव्य दिवस यह हो गया आए जो श्रीमंत गुणकारी सोहबत मिली गुणकारी उपदेश आभारी हम आपके आए श्री विशेष शिव पावले पडलेल्या परम पवित्र या मातृभूमीला म्हणजेच भारतभूमीला तसेच विद्येची देवता आई शारदेला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते थोडासा का होईना पण अंधार दूर करते जीवनाला हवी प्रकाशाची वाट तरीही दिला आहे मानाचे स्थान हे आपणास आहे ज्ञान तेव्हा दीप प्रज्वलनाने करूया आपण कार्यक्रमाची सुरुवात. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून येथील वातावरण प्रसन्न करावे. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरीवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे जय जय महिषासुरमर्दिनी
सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्षपद आदरणीय दादा साहेबांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक पद आदरणीय श्री भाऊसाहेब थोरात यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद व उद्घाटक पद मान्यवरांनी स्वीकारले असे मी अनुमोदन देते. स्टेज पर जो पधार रहे हैं उनके चारों तरफ गुणगान है, तालियों की तरह स्वागत करते हैं इनका, क्योंकि यह हमारी महफिल की जान है. वेलकम वेलकम वेलकम. दोस्तों, कहते हैं खूबसूरत से एक पल का किस्सा बन जाता है, जाने कौन कब जिंदगी का हिस्सा बन जाता है. कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में, कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में जिनसे कभी न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है. आदर अभिनंदन आभार नमस्कार आदाब सत श्री अकाल. हेलो एंड अ वेरी गुड इवनिंग लेडीज एंड जेंटलमैन. अ वेरी वेरी वॉर्म वेलकम टू दिस एब्सोल्युटली वंडरफुल ब्यूटिफुल एंड ऑस्पिशियस डे दैट ब्रिंग्स टुगेदर सो मेनी स्पेशल पीपल लाइक यू. आई एम वैष्णवी बोचे एंड इट्स मी कनिष्का महाजन एंड टुडे वी आर हैविंग प्लेजर टू एक्सटेंड अ चीयरफुल वेलकम टू यू ऑल एज द होस्ट ऑफ दिस ब्यूटिफुल इवनिंग. It is a beautiful evening, isn't it, Kanishka? Yes, of course. I would like to thank to all of you for taking the time out from your busy schedule. Thank you all for this enthusiasm and spirit of togetherness. The year 2023 has been a defining year in many ways. School got its best school award. Our teaching staff also has been recognized as the best faculty by various national level institutions. In the same way, school children participated in various level of competitions. The year, as every other, was exciting, challenging and invigorating. पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष जाहला मन मंदिरात करीतो प्रेम भावे आपले स्वागत हे विद्या मंदिरात. धन्य धन्य हुए आज तो हम मिट गए सारे अंधियारे, आंखों को बहुत सुकून आया जो आप हमारे द्वार पधारे. हमारी महफिल में दिल वाले ही आते हैं, यहाँ पर स्वागत में फूल बिछाए जाते हैं. हम जिन्हें बुलाते हैं वे बेहद खास होते हैं, स्वागत है उनका जो हमेशा दिल के पास रहते हैं.
request all the dignitaries to occupy their seats. Coming together is beginning, keeping together is progress, and working together is success. Spreads in the direction of wind, but the goodness of the person spreads in all direction. Today among us we are having a great personality present over here, that is our honorable dada sahib. Kalpana Chawla yanni mhatle ahe, swapna kadun lakshya kade janyacha marga astitvat ahe, tyacha shodh gya. Tyach pramane amche adarniya dada sahib Suresh ji borole yanni pratyek swapnala satya kade gheun marga pratyeksha nirman kele ahe. त्यांच्या सोबत शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी उत्तुंग भरारी 1991 मध्ये झालेल्या या छोट्या रोपाचे वटवृक्षात रूपांतर करून घेऊन स्वतःसोबत जनसमुदायाला मदतीचा हात देऊन स्वतःची जिद्द चिकाटी अंतप्रेरणा जागृत करून समाज कल्याणासाठी सदैव त्यांचा मदतीचा हात पुढे ठेवला आहे. जे स्वतःच एक भूषण आहेत त्यांना कोणत्या भूषणाने भूषविणार. आपल्या कर्तृत्वाने समाज भूषण असे ठरलेले आपले लाडके पाहुणे आदरणीय दादा साहेब. मी सन्माननीय प्राचार्य मिलिंद पाटील सरांना विनंती करते की त्यांनी आदरणीय दादा साहेबांचे स्वागत करावे. असे एक व्यक्तिमत्व असलेले आपल्या चोपड्या तालुक्यातील तहसीलदार आदरणीय भाऊसाहेब थोरात सरांचा सत्कार माननीय दादासाहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्रद्धा से झुका सिर, सहयोग करते हुए हाथ, सन्मार्ग पर चलते हुए पाव और सत्य से जुड़ी हुई जबान ईश्वर को बहुत पसंद है. असेच एक व्यक्तिमत्व तेजस्वी वाणी असलेले व संस्थेच्या प्रत्येक वाटचालीत आमा विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी व मार्गदर्शनासाठी सदैव अग्रसर असणारे आपल्या पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय अविनाश राणे सर. मी आदरणीय एम व्ही पाटील सरांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय अविनाश राणे सरांचा सत्कार करावा. गोरख माडगे सर, माजी सभापती पंचायत समिती चोपडा तालुक्यातील. नाव आय वुड लाईक टू कॉल प्रणीत अँड मिष्ठा टू प्रोसीड द फर्दर प्रोग्राम. पु
पुढील सत्कारार्थी आहे श्री सुरेंद्र बोहरा सर, सिंहासारखे निर्भय तेजस्वी व्यक्तिमत्व, ज्यांच्या हातून शेकडो विद्यार्थी घडले, हजारो घडत आहे व लाखो घडवायचे आहेत, ते म्हणजे राजकारणातील समाजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व श्री सुरेंद्र बोहरा सर। सुरेंद्र बोहरा सर नगराध्यक्ष राहून चुकले आहेत व आपल्या कार्यकर्दीत पारोळा शहरात विकासात सेवाचा वाटा आहे। सन्माननीय प्रमुख अतिथी श्री सुरेंद्र बोहरा सर यांचा सत्कार संस्थेचे सुयुवा संचालक श्री भैयासाहेब पंकज बोरोले यांनी करावा अशी विनंती। पुढील सत्कारार्थी श्री नरेश चौधरी सर। स्मित हास्य प्रेरणादायी व्यक्तिमत्व ऊर्जा स्रोत असलेले नरेश चौधरी सरांचे धरणगाव तालुक्यात प्रथम CBSE मान्यता प्राप्त शाळा सुरू करण्याचा मान मिळालेला आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थी राष्ट्र पातळीवर पोहोचावा या उद्देशाने आपले कार्य जनहितासाठी करत असतात। निसर्गप्रेमी असलेले नरेश चौधरी सरांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। पुढील सत्कारार्थी श्री गोकुळ महाजन सर। श्री गोकुळ महाजन सर मूळ शेरपूर येथील रहिवासी असून महाराष्ट्रात कोपरगाव, परभणी व शेरपूर येथे नामांकित शाळेत प्राचार्य या पदावर काम केले आहे। गोकुळ महाजन सर जळगाव येथे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत। ज्येष्ठ अनुभवी प्राचार्य म्हणून त्यांची ओळख आहे, वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळत असते। मी आदरणीय संस्थाध्यक्ष दादासाहेब श्री सुरेश बोरोले यांना विनंती करते की त्यांनी सरांचे स्वागत व सत्कार करावे। पुढील सत्कारार्थी सौ जयश्री पाटील मॅडम। जयश्री पाटील मॅडमांच्या नेतृत्वाखाली LH पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा वावरदा वटवृक्षात रूपांतर झालेली आहे। शालेय विद्यार्थीमध्ये संस्कार रुजावे म्हणून विविध उपक्रम राबविण्यात मॅडमांचे कौशल्य आहे। मॅडमांचा सत्कार सौ दीपालीताई बोरोले यांनी करावा अशी मी विनंती करतो। मॅडमांच्या प्रयत्नाने जळगाव येथे दुसरी शाखा स्थापन होऊन प्रगतीच्या यशाकडे मार्गस्थ आहे। पुढील सत्कारार्थी श्री सुरेखा पाटील मॅडम। प्रभावशाली व्यक्तिमत्व, कुशल नेतृत्व, प्रेमळ अशा इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय धरणगाव येथील मुख्याध्यापक सुरेखा पाटील मॅडमांचा सत्कार सौ दीपाली ताई मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करतो। यानंतर आदरणीय नानासाहेब आदरणीय पूनमचंद पाटीलचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर मी पुढच्या कार्यक्रमासाठी वैष्णवी व कनिष्का यांना मंचावर उपस्थित होण्याची विनंती करतो।
आदरणीय सुरेखा ताईंचा सत्कार आदरणीय दीपाली ताई यांनी करावा अशी मी विनंती करते. आदरणीय सुरेखा ताईंचा सत्कार के एल पाटील मॅडम यांचा सत्कार दीपाली ताई यांनी करावा अशी मी विनंती करते. पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे युवा संचालक रोटरी क्लब ऑफ चोपडाचे माजी अध्यक्ष सन्माननीय भैया साहेब पंकज बोरोले सर यांनी विविध समाज उपयोगी कार्य केले आहेत. जसे की रामपुरा भागात रामपूर वृक्षारोपण, रक्तदान शिबिराचे आयोजन, आदिवासी भागातील कुपोषित बालकांना व मातांना सक्षम बनवणे, गरोदर महिलांना समुपदेशन करणे व औषधींचा पुरवठा करणे, मुलींना स्वरक्षणाचे धडे व प्रशिक्षण देणे, कोविड लसीकरण इत्यादी उपक्रम हाती घेतले असून ते यशस्वीरित्या पार पाडले. आदरणीय भैया साहेबांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रेरणादायी आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणवावा. त्यामुळे म्हणावेसे वाटते, ज्याचे कर्तृत्वाचे हात आभाळात भिडतात तोच माणूस यशस्वी होतो. पण आभाळात हात लागून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर असतात तोच खरोखर मोठा माणूस ठरतो. असे आपले प्रेरणादायी आदर्श व्यक्तिमत्व, सृजनशील व नव्या उमेदीचे खनकर नेतृत्व करणारे आदरणीय भैया साहेब पंकजजी सुरेश बोरोले यांचा स्वागत सन्माननीय केतन माडी सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्री गोकुळ भोळे सर नेहमीच शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या बाबतीत दक्ष असतात. वेळोवेळी शाळेला त्यांचे मार्गदर्शन लाभत असते. असे सूक्ष्म निरीक्षक गोकुळ भोळे सरांचा सत्कार आबासाहेब व्ही आर पाटील सरांनी करावा. डॉक्टर आर आर अत्तते सरांनी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. ज्याप्रमाणे माँ जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे धडे दिले त्याचप्रमाणे आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका ज्यांच्या चेहऱ्यावर सदैव तेज असते अशा आदरणीय सौ हेमलताताई बोरोले यांचा सत्कार गुरुवर्य शुभांगी मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. शांत अशा आमच्या आदरणीय दीपाली ताई बोरोले यांचा सत्कार गुरुवर्य स्वाती शिंदे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझ्या या रक्तात थोडा ईश्वरचाही अंश आहे. तेव्हा संत ज्ञानेश्वराने व संत तुकाराम या संतांनी दिलेल्या ज्ञानदानाचं पवित्र कार्याचे पाईक असलेले पंकज महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर आर अत्तरदे सरांचा मी शब्दसुमनाने स्वागत करते.
नियोजन चातुर्य, व्यासंग, संघटन कौशल्य, सामाजिक बांधिलकी अशा अनेक गुणांनी समृद्ध असलेले पंकज प्राथमिक विद्यालयाचे विभाग प्रमुख आदरणीय नानासाहेब एम व्ही पाटील सरांचा मी शब्दसुमनाने स्वागत करते. मधुरवाणी, संयमी, शीतल प्रतिमा असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आपले आदरणीय केतन माळी सर यांचा मी शब्दसुमनाने स्वागत करते. कविवर्य, एक पात्री नाटक सादर करणाऱ्या प्रभावशाली, वक्तृत्व प्रेमळ, विद्यार्थ्यांच्या लाडक्या अशा पंकज बाल संस्कार केंद्राच्या प्रमुख आदरणीय सौरेखाताई पाटील यांचा मी शब्दसुमनाने स्वागत करते. प्रत्येक गोष्टीत तत्पर असणारे, प्रभावी नेतृत्व करणारे व शाळेचा झेंडा नेहमी उंचवणारे आपले कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक असे आपले आदरणीय मिलन सर. आय वुड लाईक टू कॉल प्रणित अँड मिष्ठा टू कॅरी द फर्दर प्रोग्राम. यानंतर मी श्री तुषास देशमुख सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित व्हावे. श्री तुषार देशमुख सर, चोपड्या तालुक्यातील अडावत येथील सरपंच पदावर तुषार देशमुख सरांची निवड झालेली आहे. श्री तुषार देशमुख सर सामाजिक कार्य, बांधिलकी, कार्यतत्पर, मन मिळवू असे व्यक्तिमत्व आहेत. आपल्या हातून अडावतवासीचा कल्याण व्हावा या निवडाबद्दल पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचा गौरव सत्कार आदरणीय प्राचार्य केतन माळी सर यांच्या हस्ते स्वीकारावा. पुढील सत्कारार्थी आहे श्री प्रदीप रामदास लोहार सर. प्रदीप सर हे निसर्गाचे प्रेमी असून त्यांना त्यांच्या कार्याबद्दल डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. पुढील सत्कारार्थी श्री निर्मल जैन सर. प्रदीप सरांचे राष्ट्रहिताच्या कार्याची दखल घेऊन आज पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या वतीने मी सन्मान्य प्रमुख अतिथी सुरेंद्र बोरा सरांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करावा. पुढील सत्कारार्थी श्री निर्मल जैन सर. आपल्या नावाप्रमाणेच निर्मल असलेले व्यक्तिमत्व जैन सरांचा समाजाचे अध्यक्ष असून त्यांच्या हस्ते आजपर्यंत विविध सामाजिक कार्य त्यांनी केले आहे. जसे की नेत्र चिकित्सा शिबिर, गरीब व अनाथ मुलांना कपडे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, आदिवासी कुटुंबांना फराळ वाटप, असे समाजसेवेची प्रेरणा श्री निर्मल जैन सर. जैन सरांचा सत्कार आदरणीय संस्थेचे युवा संचालक भैया साहेब पंकज बोरोले यांनी करावा अशी मी विनंती करते. पुढील सत्कारार्थी आहे दिशा विजय पाटील. दिशा ही मूळगाव केनगाव येथील रहिवासी असून सर्वसामान्य परिस्थितीला मात करून बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. आजपर्यंत तिला राष्ट्र पातळीवर अनेक पदके मिळाली आहेत. दिशा ही उत्तर महाराष्ट्रासाठी मेरी कॉम असून पुढील भविष्यात तिने अधिकाधिक यश संपादन करावे अशी प्रार्थना सर्वांच्या वतीने मी करीत आहे. पुढील सत्कारार्थी आहे ॲडव्होकेट हेमचंद्र दगाजी पाटील सर. प्रभावी व्यक्तिमत्व असलेले ॲडव्होकेट हेमचंद्र पाटील सर यांना प्रगतिशील शेतकरी या पुरस्काराने कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव यांच्यातर्फे गौरवण्यात आले आहे. ॲडव्होकेट हेमचंद्र पाटील सरांचा सत्कार. पुढील सत्कारार्थी आहे सौरभ महेंद्र भोळे. सौरभने युवा उद्योजक म्हणून आपल्या सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. आमचे दादासाहेब नेहमीच सांगतात, नोकरी घेण्यापेक्षा नोकरी देणारे बना. सौरभला भारत बिझनेस अवॉर्डने मुंबई येथे अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्याकडून SB कॅपिटल्सच्या नावाने लीडिंग फॉरेक्स इन्स्टिट्यूटची सुरुवात केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. सौरभच्या नवीन उद्योगाला आपल्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. सौरभ भोळेचा सत्कार आदरणीय भैया साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर मी ध्रुव जगन्नाथ चव्हाण याला विनंती करतो की त्याने मंचावर उपस्थित व्हावे. ध्रुव हा उत्तम सूत्रसंचालन करत असतो. गेल्या 2 वर्षांपासून त्याचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड झालेले आहेत व
व त्याचे फॉलोअर व यूजरची संख्या बघता त्याने मांडण्याचे कौशल्याचे प्रभावित होऊन त्याला दिल्ली येथून प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रस्ताव आला होता. वेळोवेळी त्याला प्राचार्य मिलिंद पाटील सरांचे मार्गदर्शन लाभत असते. ध्रुवने त्याच्या अंगी असलेल्या कौशल्याने खूप मोठे प्रभावशाली व्यक्ती बनावे हीच शुभेच्छा. ध्रुवचा सत्कार आदरणीय भैया साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. Now it's time to felicitate our inter-house competition winners. First, I would like to call the solo singing competition winners of our school. I would request Dhruv to speak few words. Good evening, ladies and gentlemen. मेरा नाम ध्रुव चौहान और मैं सिर्फ आपका एक मिनट लेना चाहता हूँ. मैं देश की हर माँ के बारे में कुछ कहना चाहता हूँ. एक इंसान की सबसे अच्छी दोस्त उसकी माँ होती है. उम्र भले ही कितनी भी हो लेकिन सुकून तो माँ की गोद में ही मिलता है. माँ हर छोटे से घर का एक गूगल होती है. माँ का सुख, माँ अपना सुख अपने बच्चों में ही देखती है. सिर पर अगर हाथ फिराए तो हिम्मत मिल जाए और अगर माँ मुस्कुरा दे तो जन्नत मिल जाए. माँ सबकी जगह ले सकती है लेकिन माँ की जगह कोई नहीं ले सकता. इसलिए मैं कहना चाहता हूँ कि माँ तो माँ ही होती है. तो मैं यही आपसे कहना चाहता था. धन्यवाद. Congratulations, Dhruv. Now it's time to felicitate our solo singing competition winners. So first, I would like to call Aravir Shok Mahajan, who has secured first place in the solo singing competition. Now I would like to call Mr. Sunil Dixit, who has received second position in the solo singing competition. Now I would like to call Yashasvi Dinesh Patil, who has received third position in the solo singing competition. I request Honorable Bhaiya Sahib to felicitate Yashasvi. मी खुशबू शेखला मंचावर उपस्थित होण्याची विनंती करतो. उत्कृष्ट नैसर्गिक चित्र काढल्याबद्दल खुशबू शेखचा गौरव करण्यात येत आहे. खुशबू आपल्या शाळेतील 6वीची विद्यार्थिनी असून मी आदरणीय भैया साहेबांना विनंती करतो की त्यांनी खुशबूचा सत्कार करावा. It's time to felicitate our Rangoli competition winners. So first, I would like to call the students of Sapphire House who have secured their first place. Gargi Jitendra Chaudhary, Krishna Sandeep Sonone and Aradhya Sunil Koshti. Students of Emerald House who has secured second position in the Rangoli competition. Sanchi Mahendra Kumar Shirsat and Dhruvi Pramod Chaudhary. Now I would like to call the students of Sapphire House who have secured third place in the competition. Shauraya Praveen Baviskar, Pritam Ravindra Barela, Sachin Pradeep Patil. Pankaj Patil, Samruddhi Suhas Patil, Ashta Prashant Deshmukh and Shreya Yatin Patil. Now, from Sapphire House,
I would like to call Sharvari Sunil Ingre, Darshan Kishore Sonavne and Shravani Sachin Mahajan. I would like to call Amol Kishore Malche, Soham Vijay Patil and Yog Rajkumar Jain. यानंतर ॲडव्होकेट हेमचंद्र दगाजी पाटील सर ज्यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्यातर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यांच्या वतीने त्यांचे भाषे श्री संदीप सोनवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित व्हावे. यानंतर मी गर्गे सुषिकेश पाटीलला विनंती करतो की त्याने मंचावर उपस्थित व्हावे. जिद्दीला आकाश ठेंगणे, पुस्तकांना आपला सोबती मानणारा गर्गेश राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करून आपल्या चोपडा शहराचे व आपल्या विद्यालयाचे नाव उंच पातळीवर दिले आहे. भारतातील नामांकित श्रीराम कॉलेज ऑफ नवी दिल्ली येथे वाणिज्य या शाखेत आपला प्रवेश निश्चित केला आहे. या विद्यालयामध्ये अर्थतज्ज्ञ अरुण जेटली शिवखेडा, मॅनेजमेंट ग्रुप रजत शर्मा, इंडिया टीव्ही, वार्ताहार अशा नामांकित व्यक्तींना या कॉलेजला शिक्षण घेतले आहे. गर्गेशने इयत्ता 12वीमध्ये नाशिक जिल्ह्यातून ICSE बोर्डात प्रथम क्रमांक मिळविला आहे. गर्गेशचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गर्गेशच्या भावी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा. गर्गेशचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब सुरेश बोरोली. मी पालकांना विनंती करतो की गर्गेशची अचीवमेंट आपल्या लक्षात आली नसेल. कोण म्हणतं की ग्रामीण भागातील विद्यार्थी दिल्लीला जाऊन राज्य करू शकत नाही. दिल्लीच्या ऑल ओव्हर इंडियाच्या मेरिट लिस्टमध्ये, पूर्ण भारताच्या मेरिट लिस्टमध्ये आपला गर्गेश 36वा होता. गर्गेशच्या अचीवमेंटसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जिथे आपले माजी अर्थमंत्र्यांनी शिक्षण घेतलेले कॉमर्स या शाखेत, तिथे आपला विद्यार्थी आजसुद्धा टॉपर आहे. ही आपल्या सर्व चोपड्यावासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पुन्हा जोरदार गर्गेच्या पालकांचंही आपण अभिनंदन करूया. धन्यवाद. यानंतर मी शब्बीर अनिस खुजेम याला विनंती करतो की त्याने मंचावर उपस्थित व्हावे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत नसानसात भिनलेली असले की आपले लक्ष पूर्ण होतच हे सिद्ध केले आहे आपल्या शब्बीरने. आपल्या पराक्रमाच्या जोरावर IIT महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित केला आहे. शब्बीरचे कौतुक आदरणीय विभाग प्रमुख रेखा पाटील मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करतो. शब्बीरचे कौतुक आदरणीय दीपालीताई बोरोले यांनी करावा अशी मी त्यांनी विनंती करतो. शब्बीर आता IIT आहे. शब्बीरसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पुन्हा एकदा सिद्ध झाले की पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा इथे चमकदार कामगिरी नेहमी होत असते. आपली कायमची परंपरा IIT आणि AIIMS-सारख्या मेडिकल कॉलेजपर्यंत मुलं पोहोचवण्याचं कार्य सतत चालू आहे. आतापर्यंत फक्त आपण IIT आणि AIIMS-लाच विद्यार्थी पाठवत होतो, पण ह्या वर्षापासून आपण कॉमर्स या स्ट्रीमला सुद्धा विद्यार्थी आपल्या शाळेचे नाव कोरत असतात, हेच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर मी अंजली चौधरीला विनंती करतो की तिने स्टेजवर उपस्थित व्हावे. अंजलीने इयत्ता 12वीमध्ये 91.60% गुण मिळवून शालेय स्तरावर तृतीय क्रमांक मिळवला आहे. तिचा सत्कार आदरणीय दीपालीताई बोरोले यांनी करावा अशी मी विनंती करतो. पुढील सत्कारार्थी कृष्णा जयंत महाजन. सातत्य, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर कृष्णाने नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे.
शालेय स्तरावर कृष्णाने इयत्ता 12वी मध्ये 87.20 गुण मिळवून यश संपादन केले। तिचा सत्कार आदरणीय भैया साहेब बोरोले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। कृष्णाच्या पालकांनी तिच्या सोबत यावे। यानंतर मी आदित्य प्रदीप पाटीलला मंचावर उपस्थित होण्याची विनंती करतो। मी अंजली चौधरीच्या पॅरेंट्सला विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित व्हावे। कृष्णा जयंत महाजनला विनंती आहे की तिने स्टेजवर उपस्थित व्हावे। सातत्य चिकाटी व मेहनतीच्या जोरावर कृष्णाने नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे। शालेय स्तरावर कृष्णाने इयत्ता 12वी मध्ये 87.20 गुण मिळवून यश संपादन केले। तिचा सत्कार आदरणीय भैया साहेब बोरोले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर मी आदित्य प्रदीप पाटीलला मंचावर उपस्थित होण्याची विनंती करतो। आहे आदित्य प्रदीप पाटील। आदित्यने बाहेरील कुठलेही कोचिंग न करता फक्त नियमित शाळा करून स्वतःच्या हिम्मतीने जळगाव जिल्ह्यात इयत्ता 10वी मध्ये CBSE बोर्डात अव्वल स्थान मिळवून आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवली आहे। आदित्यला पुढील कोचिंगसाठी 100% शिष्यवृत्ती प्रदान झाली आहे। आज महाराष्ट्राबाहेरही आदित्यने अव्वल स्थान कायम ठेवले आहे। आदित्यच्या या यशाला सलाम व त्याचे अभिनंदन श्री दादासाहेब बोरोले यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या आदित्यसाठी जोरदार टाळे होऊन जाते। जिल्ह्यात पहिला क्रमांक आपल्या पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा होता आणि हेच यश आपल्याला कायम सातत्याने ठेवायचे, त्याच उद्देशाने इयत्ता 10वीची आपली सर्वत्र तयारी सुरू आहे। पुढील सत्कारार्थी युक्ती हरिश्चंद्र अग्रवाल। अष्टपैलू संयमी मितभाषी व गणिताची आवड असलेली युक्तीने इयत्ता 10वी मध्ये 94.80 गुण मिळवून आपल्या सर्वांना प्रभावित केले आहे। तिचे कौतुक आदरणीय भैया साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। पुढील सत्कारार्थी आहे जयेश धर्मराज पाटील। मेहनती चिकाटी व जिद्दी असा आमचा जयेश याला 10वी बोर्डात 93.70% प्राप्त करून त्याने यश संपादन केले आहे। जयेशचे कौतुक आदरणीय भैया साहेबांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। पुढील सत्कारार्थी आहे सय्यम निषाद सय्यद। सौजन्यशील अभ्यासू व सूक्ष्म नियोजन अंगी असलेला तय्यब याने 10वीमध्ये 93.70% प्राप्त करून यश संपादन केले। तय्यबचे कौतुक आदरणीय भैया साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। पुढील सत्कारार्थी सिहा हरिश्चंद्र अग्रवाल। सौजन्यशील अभ्यासू व सूक्ष्म नियोजन असलेली सियाने CA फाउंडेशन कोर्समध्ये यश संपादन केले आहे। गणिताचे तज्ज्ञ असलेली सियाचे कौतुक आजचे विशेष उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे थोरात साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। टेन स्टँडर्ड स्टुडंट्स आर पार्टिसिपेट अवॉर्डेड गेट बिहाइंड द स्टेज प्लीज। टेन स्टँडर्ड स्टुडंट्स विल बी अवॉर्डेड
as per their categories get behind the stage. पुढील कार्यक्रमासाठी मी वैष्णवी व कनिष्का यांना पुढे येण्याची विनंती करतो. आय रिक्वेस्ट ऑनरेबल ऑल द डिग्निटीज टू हॅव अ सीट. ह्या भव्यरूपी कार्यक्रमासाठी ज्या लोकांनी मेहनत केलेली आहे, ज्यावेळेस आपण यांचं शिकार उंच शिकार गाठत असतो त्यावेळेस शेकडो अदृश्य हात आपल्याला मदत करत असतात. असेच जे अदृश्य हात ज्यांनी आपल्याला ह्या उंच शिकारी गाठण्यासाठी मदत केली आहे, आज त्यांची कौतुक करण्याची वेळ आलेली आहे. मी संस्थेच्या वतीने त्यांना एकेकाला मंचावर आमंत्रित करतो. सर्वप्रथम आजचं हे जे पूर्ण कॉस्ट्युम किंवा जे काही डान्सेस आहे जे कोरिओग्राफरांनी आज सेटअप केलेले आहेत, ते मी तिघं बंधू सन्माननीय राकेश सर, सन्माननीय निकेश सर, आदरणीय आकाश सर आणि त्यांची पूर्ण टीमला आमंत्रित करतो की त्यांनी मंचावर येऊन आपले संपूर्ण प्रमुख अतिथींच्या हस्ते आपलं स्वागत सत्कार स्वीकारावा. अहोरात्र कष्ट करून संपूर्ण टीमने आमच्या मुलांना 100% परफेक्शन केलं साहेब. काल अशेष नर्सरीचे मुलं न चुकता सर्वांना चंबित करून त्यांनी त्यांचं नृत्य सादर केले. बऱ्याच ठिकाणी काय होतं साहेब की टीचर नाचतो, टीचरला फॉलो करून विद्यार्थी नाचतात, पण PGPS अशी शाळा आहे जिथे मुलांना स्वावलंबी केलं जातं. मी सन्माननीय तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपल्या संपूर्ण कोरिओग्राफर टीमचं कौतुक करावं. किरण गोपाल पाटील सर्व रेडी. किरण पाटील, किरण गोपाल कार्पेंटर, समाधान पाटील, यानंतर आपण सर्वांनी एक अनुभवलं असेल भव्यरूपी 17 एकरचा आमचा निसर्गरम्य कॅम्पस आहे आणि वेळोवेळी आम्हाला मेंटेनन्सच्या कामासाठी जे कोणी अदृश्य हात आम्हाला नेहमी मदत करत असतात त्यात सर्वात अगोदर गोपाल पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय सुरेंद्रजी बोरा सर यांच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा. सर कुठल्याही वेळेस आमचा फोन गेला असेल, केव्हाही आला असेल फोन, तर हे लोक आमची सेवा करण्यासाठी सदैव आमच्या सोबत असतात. यानंतर मी किरण पाटील यांना विनंती करतो की त्यांनी नरेश चौधरी सरांच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा आहे. किरण पाटील हे आमच्या शाळेचे संपूर्ण वायरिंगचे कामं बघतात. हरुण दादा हे मेन वायरमन आहेत आणि त्यानंतर किरण पाटील हे सर्व मेंटेनन्सचे कामं हे करत असतात. कुठल्याही मुलाला पंखा बंद न पडता तात्पर सेवा देणारे हे आमचे किरण पाटील. त्यानंतर प्लंबरिंगचं काम करणारे आमचे लाडके समाधान पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. मी सन्माननीय गोकुळ महाजन सरांना विनंती करतो की त्यांनी समाधान पाटलांचा सत्कार करायचा आहे. पुढील आजचा कार्यक्रम आणि कालचा कार्यक्रम ज्या लोकांनी यशस्वी केलेला आहे असे आमचे सांस्कृतिक विभाग प्रमुख रुपेश चव्हाण सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. यानंतर पुढचे ज्यांनी आपलं हे संपूर्ण 17 एकरचं कॅम्पसमध्ये डेकोरेशनचं काम केलेले, विशेषतः कंपाऊंड वॉलपासून तर संपूर्ण इमारतीचं जे काही डेकोरेशन असेल असे आमचे लाडके ड्रॉइंग टीचर ज्यांच्या अंगी क्रिएटिव्हिटी भरभरून आहे त्यांना मी आमंत्रित करतो. मिस्टर देवेंद्र पाटील सर यांनी मंचावर येऊन आदरणीय दादासाहेबांच्या हस्ते आपला सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर आजचे जे महानाट्य सादरीकरण होणार आहे तर महानाट्यचे जे इन्चार्जेस आहेत ललित सोनोने सर यांना मी विनंती करतो.
स्वाती सोनोने मैडम हमें मी विनंती करते सर कि आप मंचावर येऊन सत्कार स्वीकारायचा आहे. विशेष म्हणजे आज ललित सोनोने सरांचा वाढदिवस पण आहे सर आणि तो ह्या कार्यक्रमानंतर आपण सोबत साजरा करणार आहोत. मी ललित सर सोनोने सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. स्वाती सोनोने मॅडम आपले हिंदी टीचर हेही आपले मी आदरणीय जयश्री पाटील मॅडमांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वाती सोनोने हिंदी टीचर मॅडम यांचा गौरव करावा. दरवर्षाची आमची परंपरा आहे हिंदीमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवायची आणि हे सर्व क्रेडिट जातं आमच्या ज्येष्ठ स्वाती सोनोने मॅडमांना. मॅडम सत्काराने आपलं कार्याचं ओझं वाढतंय त्यामुळे आपल्याला अजून 100 देत होतं आता 101 द्यायचंय. त्यानंतर मी सर्व आदरणीय प्रमुखांना हां सर्वात महत्त्वाचं ज्यामुळे आज आपला हा कार्यक्रम यशस्वी होत आहे असे आमचे चंदू भैया त्यांचे प्रतिनिधी अनिल दादा यांना मी विनंती करतो की आपणही सत्कार स्वीकारावा. फक्त 5 मिनिटाच्या मीटिंगमध्ये चंदू पाटील सम्राट टेंट हाऊस यांनी आमची ऑर्डर स्वीकारली आणि आमच्यावरचं जो संकट होता की कार्यक्रम कसा होईल आणि तो तुमच्या सर्व साक्षीने यशस्वी करून देत आहेत आपले चंदू पाटील आणि संपूर्ण टीम. धन्यवाद सम्राट टीम. मी आदरणीय विनोद जाधव सरांना विनंती करतो की आपणही आमच्या सोबत वेळोवेळी प्रत्येक पाऊलला सोबत असतात आणि आमच्या यशामध्ये आपलाही सीएचा वाटा आहे. मी सन्माननीय भैया साहेबांना विनंती करतो की विनोद जाधव सरांचा सत्कार करावा. बालाजी फोटो स्टुडिओ म्हणून अशी त्यांची मोठी फर्म आहे आणि गेल्या 8 वर्षापासून ते आपल्याला अखंडित सेवा देत आहेत. मी खास करून आपल्या शब्दाला मान देऊन वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत असतात असे आमचे भुसावळचे सहकारी एलईडी वॉलवाले यांना मी विनंती करतो. एलईडी जाधव सर चला चला. मी दादांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय नरेश चौधरी सरांच्या हस्ते आपला सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर सर्व प्रमुख अतिथींना मी विनंती करतो आपली आसास्थान व्हायचं. प्लीज हॅव अ सीट. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भाऊसाहेब थोरात यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद सर. आजच्या पंकज ग्लोबल स्कूलच्या ॲन्युअल गॅदरिंगसाठी उपस्थित समस्त व्यासपीठ पालकवर्ग आणि माझ्या लहान लहान बंधू भगिनींनो, मला जेव्हा ह्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं गेलं तेव्हा माझी सूचना होती की मला वेळेवर बोलवा आणि मला वेळेवर मोकळं करा. परंतु इथे आल्यावर मी थोडा आता रमून गेलेलो आहे. खरं तर व्यासपीठावर सर्व दिग्गज मंडळी आहे. CBSE चे अभ्यासक आहेत, प्रिन्सिपल आहेत, अजून बरेच लोक आहेत आणि त्यांना संधी दिली नाही कारण ते खूप चांगलं इंग्लिश बोलणारे होते आणि मला मात्र मराठी उत्तम येतं आणि मी पालकाशी चांगला संवाद साधू शकतो. मला बहुधा ती संधी दिली असावी. असो, खरं तर इथे जे काही सत्कार झालेत, काही उद्योजक आहेत, शेतकरी आहेत, काही स्पोर्ट्सचे आहेत, काही म्युझिक आहेत, सगळ्यांचं अभिनंदन. पालक देखील आता खूप उत्सुक आहेत की आपल्या मुलांचा परफॉर्मन्स बघायचा आहे. पालकांपेक्षा त्याचे आजी आजोबा यांना जास्त उत्साह असतो, त्यांना देखील तो त्यांचा परफॉर्मन्स बघायचा आहे. आणि मी देखील मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी ते रामायण मालिका बघायचो. एका छोट्याशा गावामध्ये छोट्याशा गल्लीमध्ये तो 32 इंची TV इष्टमन कलर TV, फुल कलर नाही, 4D नाही, इष्टमन कलर TV लाल जो काय असेल तो. आणि त्या TV समोर बसलेली 200 किंवा 400 लोकांचा हा ऑडियन्स किंवा प्रेक्षक वर्ग आता मात्र ह्या गॅदरिंगच्या निमित्ताने आम्हाला देखील आता रामायण लाईव्ह बघायला मिळणार आहे. रामायण TV असो किंवा लाईव्ह असो, मातले त्यातले आपले जे संस्कार, त्यातली जी काही बोधकथा या काही संपत नाही.
रामानेतन आपल्याला जे काही बघायला मिळालं अगदी बंधुत्व जी काही आहे आपली काही संस्कार हे सगळ्यांनी आपण घ्यावेत. इथे ज्यांचा ज्यांचा सत्कार केला त्यांचं या देखील मी पुनश्च अभिनंदन करतो. या ठिकाणी मला पुनश्च जेव्हा संधी मिळेल तेव्हा या ठिकाणी पुन्हा येईल असं या ठिकाणी मी आश्वस्त करतो. या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, माझा उचित सन्मान केला त्याबद्दल देखील मॅनेजमेंटचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. नुकतेच ज्यांचं आता आगमन झालेले असे आमचे स्नेही मित्र सन्माननीय निलेश चोपडे सर यांचं आगमन झालेले, मी आदरणीय भैयासाहेबांना विनंती करतो की त्यांनी निलेश चोपडे सरांचा सत्कार करायचा आहे. सर प्लीज जोरदार टाळ्यांनी निलेश सरांचं स्वागत करूया. आपल्या चिमुकल्यांचं कौतुक करण्यासाठी हे लोक शेकडो किलोमीटर आलेले आहेत. कमीत कमी टाळ्यांनी सर्वांचं स्वागत करूया. धन्यवाद सर. पीटी चौधरी, now I would like to call BD Chaudhary sir for prize distribution. A very pleasant evening to respected chief guest, principals, vice principals, teachers, parents and all the students. Everyone is a star, deserve this right to twinkle. Prize distribution is a memorable, proud, special and most awaited event for the student. It gives a sense of happiness and sense of responsibility for fulfilling new commitments with dedication. Now I would like to announce the name of the students. They will come and receive the award by the hands of dignitaries. Yes. Best Singer of the Year 2003 award goes to Piyush Parmar, Piyush Pramod Parmar, and Mr. Sunil Dixit. I request chief guest to felicitate them and give great applause. Please give great him and her great applause. With your blessing they will make progress in future. Then creative student of the year creative student of the year 2023 Dhruv Jagannath Chauhan and Janvi Subhash Chaudhary. The award goes to Dhruv Jagannath Chauhan and Janvi Subhash Chaudhary creative student award. Give great applause for them. You could express your inspiration by clapping your hands. Outstanding originator of the year, outstanding originator of the year award goes to Tejas Sanjay Salunke, Kavita Suhalal Saini. हे जे नावं असतात हे कधी डिक्लेअर केले जात नाही. मुलांना वर्षभराचं जे कार्य असतं त्याच्याबद्दल ही उत्सुकता असते की मला कुठल्या प्रकारचं पारितोषिक मिळणार आहे, त्यामुळे हे सर्व विद्यार्थी ह्या अवॉर्ड सेरेमनीची आतुरतेने वाट बघत असतात. नाव आय वुड लाईक टू अटर द नेम ऑफ द स्टुडंट, मोस्ट डिसिप्लिन स्टुडंट ऑफ द इयर, मोस्ट डिसिप्लिन स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड गोज टू रोनित गणेश बिहाडे, दिशा प्रशांत पाटील. And best musician of the year goes to Om Kadu Mahajan and Vaishnavi Pramod Boche. Best musician of the year the award goes to Om Kadu Mahajan, Vaishnavi Pramod Boche. And very enthusiastic student of the year award goes to Samruddhi Suhash Patil, Himanshu Samadhan Borse. Enthusiastic award. And the award which you are waiting, most obedient student of the year, most obedient student
मोस्ट ओबीडियंट स्टूडेंट ऑफ द ईयर अवार्ड गोज टू आर्यन सारंग अग्रवाल. आर्यन सारंग अग्रवाल, ईश्वरी अरविंद कामड़ी. मोस्ट ओबीडियंट स्टूडेंट ऑफ द ईयर, मोस्ट ओबीडियंट स्टूडेंट ऑफ द ईयर अवार्ड गोज टू आर्यन सारंग अग्रवाल, ईश्वरी अरविंद कामड़ी. And you are waiting the award for Ideal Student of the Year. Ideal Student of the Year. Ideal Student of the Year. The award goes to Jayesh Gulab Patil and Kanishka Sandeep Patil. Imanshu, please accept the award. By the hand of Deepali Tai. And Ideal Student of the Year. Ideal Student of the Year award goes to Jayesh Gulab Patil and Kanishka Sandeep Patil. Jayesh and Kanishka Palkanna Vinanti hai Sarvottam award jo apan manto Ideal Student award of the year ha aplya chimuklyanna denyat alela hai. Mi donhi palkanna vinanti karto ki apan manchavar yaychay. सर्वात महत्त्वाचा जो अवार्ड असतो शैक्षणिक करिअर मध्ये तो म्हणजे हाच. डियर पेरेंट्स, अवार्ड्स रेकग्नाइज अ स्टूडेंट्स एबिलिटी इन एफर्ट अँड लिफ्ट देअर सेल्फ कॉन्फिडन्स अँड स्टूडंट अँड जयेश गुलाब पाटील Student of the year. Dear students of 10th standard, can you guess who is the student of the year? The student of the year is Path Vivek Jaiswal. Please come up on the stage with your parents. You could express your enthusiasm and motivation by clapping loud hands for him. Okay. Greatest weakness of the students lies in giving up. The most certain way to succeed is always to try just one more time. We should never lose hope. We should never lose hope. Student of the year, Path Vivek Jaiswal will accept award by the hands of. Thank you very much. Have a nice. I would like to call Nakshatra Rajput and Hardik Patil. These champions are having their birthday today, and also I would like to call Lalit sir and wishing them a very happy birthday. Those who are having birthday are requested to please come forward. Sawant of class 4th hosteler. Lalit sir, Nakshatra Rajput, please come up on the stage. Apan tumcha sarvancha sakshinencha vadivas sajra kartoy. Avishyabhar apan te apli sath visarnar nahi. Tyancha anandat apan sarvajan sahbhagi hot ahot. पालकांना विनंती की आपणही सोबत यायचं आहे. ललित सर प्लीज कम अप. सावंत होस्टेलर. पेरेंट्स प्लीज कम अप विथ युअर वर्ड्स. यस सर. Birthday song.
बर्थडे सॉन्ग सर्वांसमोर एक विशेष सत्कार होणार आहे। या वयात सुद्धा विरवाडे येथील राजपूत ताईंचे घराण्यातले सहा नातू नातवंडे आपल्याकडे शिक्षण घेत आहेत आदरणीय दादासाहेब। आणि विशेष म्हणजे प्रत्येक पालक सभेला राजपूत ताईंची हजेरी असते। मी आमच्या मोठ्या ताई हेमलता ताईंना विनंती करतो की त्यांनी राजपूत ताईंचं स्वागत करावं। दादासाहेब यांच्या घरातले आपल्याकडे सहा नातवंड आहेत हो। आणि आजी प्रत्येक मीटिंगला येतात। या वयात सुद्धा आपल्या नातू नातवांनी शिकलं पाहिजे हे महत्त्व यांना माहिती आहे हो। मी आदरणीय दादा आणि ताईंना विनंती करतो। यानंतर जे आमचे मेन कलाकार आहेत ज्यांनी आपल्याला 2 ते 3 तास कार्यक्रमाच्या अगोदर गेल्या 2 दिवसापासून चांगल्या प्रकारचं एंटरटेन दिले असे आमचे म्युझिक टीचर यांचं कौतुक आदरणीय भैयासाहेबांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो। वाले सर प्लीज कम अप फॉर एक्सेप्टिंग अ टोकन बिहाफ ऑफ आवर संस्था। फॉर द प्रोग्राम आता आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे। तेव्हा मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष व उद्घाटक यांना विनंती करते की त्यांनी खाली त्याद्वारे आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करावे। आय रिक्वेस्ट ऑल द डिग्निटरीज टू ऑक्युपाय देअर सीट्स इन द पेंडॉल। आता याच्यानंतर कुठलाही व्यत्यय नसताना आपला प्रोग्राम अखंडित सुरू राहणार आहे। एकदा श्रीरामाची घोषणा होऊन जाईल। जोरात बोला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। हे कौशल्यानंदन तुलसी के रामायण के आदर्श बन, जनक नंदिनी सीता लक्ष्मण संग भटके वन वन। रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन ना जाए। रघुकुल की परम यह रीति राम ने सदा ही निभाई। श्री राम इज द कंसाइज इन द हार्ट ऑफ ऑल क्रिएचर्स। ही इज देयर बिगिनिंग देयर बीन देयर एंड।
He is the mind of senses. He is the radiant sun among lights. He is the song of sacred love. He is the king of deities. He is the priest of great sires. Mangal Bhavana, Amangal Hari, Drava Husu Dasarata, Ajir Bihari. Ram hi to karuna mein hai, shanti mein Ram hai. Ram hi hai ekta mein, pragati mein Ram hai. राम बस भक्तों के ही नहीं शत्रुओं के भी चिंतन में है देख तज के पाप रावण राम तेरे मन में है राम तो घर घर में है राम हर एक आंगन में है मन से जो रावण निकाले राम उसके मन में है अयोध्या जिनका धाम है राम जिनका नाम है ऐसे मर्यादा पुरुषोत्तम राम के चरणों में हमारा प्रणाम है इफ देर आर नो स्टार्स देर वोंट बी एनी ब्यूटी इन द स्काई इफ देर इज नो डिफरेंस ऑफ ओपिनियन देर वोंट बी एनी क्रिएटिव इनोवेटिव आइडियाज Similarly, if there is no annual function in our school, there won't be chance for our young and dynamic children to uphold the pride of the institute. अब बिना किसी देरी के बढ़ते हैं आज के इस खूबसूरत से कार्यक्रम की ओर ये सफ़र बहुत ही सुहाना होने वाला है एंटरटेनिंग होने वाला है और कुछ ऐसा होने वाला है जो आज तक PGPS के इतिहास में पहले कभी नहीं हुआ सो लेडीज एंड जेंटलमैन लेट्स वेलकम अवर ब्लूमिंग बर्ड्स ऑफ PGPS विद ग्रेट राउंड ऑफ अपलाउज राम सिया राम सिया राम जय जय राम, जै जै राम।